Hello everyone, myself Saurabh and today I am going to discuss about the steps which are involved in 11th admission process for Maharashtra State Board. If you or your child has completed 10th standard and uh to me 11th admission information, confusion then you have clicked the right video. So without wasting any time, वी विल गाईड यू टू द इलेवन ॲडमिशन प्रोसेस आणि त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असलेल्या स्टेप्सबद्दल ओके तर चला स्टार्ट करूया फर्स्ट ऑफ ऑल मी स्क्रीनवरती uh, जे तुम्हाला दाखवतोय तर एक गुगल क्रोम ओपन केलेलं आहे सर्च इंजिन ओपन केलेलं आहे हे जे सर्च इंजिन ओपन केलेलं आहे हे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप स्क्रीनवरचं आहे हे तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता असं काही रिक्वायर्ड नाही आहे की तुमच्याकडे लॅपटॉप किंवा स्क्रीनच असली पाहिजे मोबाईलवर सुद्धा तुम्ही करू शकताय काय करायचं आहे तुम्हाला तर गुगलवरती जाऊन यू आर सपोज टू स्ट सर्च महाराष्ट्र इलेवन्थ ॲडमिशन प्रोसेस ऑर इथे सर्च बॉक्समध्ये बघा ऑप्शन आलेलं आहे महाराष्ट्र इलेवन्थ ॲडमिशन ट्वेंटी ट्वेंटी फोर हे जेव्हा तुम्ही सर्च कराल तर त्यानंतर तुम्हाला बरेच सारे टॅब ओपन होतील त्या सर्व टॅपपैकी तुम्हाला ही साईट शोधायची आहे इलेवन्थ ॲडमिशन डॉट ओ आर जी डॉट इन आता ही जर साईट नाही मिळाली तरी नो वरीज मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच ही साईट मेन्शन केलेली आहे तुम्ही डायरेक्टली ह्या साईटला क्लिक करू शकता इलेवन्थ ॲडमिशन डॉट ओ आर जी डॉट इन त्या साईटवर तुम्हाला जायचं आहे त्या साईटला तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस ही एक अशी स्क्रीन ओपन होईल पुढे दिसतंय आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट अँड सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस फॉर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह ओके आता ह्या स्क्रीनवरती आपल्याला हे जे रिजन आहे चूज रिजन टू ॲप्लाय तर त्यापैकी तुम्हाला ज्या रिजनमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते रिजन सिलेक्ट करायचं आहे ओके okay? आता फर्स्ट ऑफ ऑल हे कोणी करायचं आहे हे इथेच क्लिअर होऊन जाते हे कोणी करायचंय तर अशा स्टुडंट्सनी किंवा पेरेंट्सनी ज्यांना त्यांचं जे इलेवन स्टँडर्ड आहे ते मुंबई पुणे नागपूर नाशिक किंवा अमरावती ह्या रिजनमधून जर करायचं असेल ह्या एरियापैकी मुंबई पुणे नागपूर नाशिक आणि अमरावती ह्यापैकी कुठे जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करायची आहे आता एखादा स्टुडंट असा असेल की त्याला मे बी ह्या रिजनच्या बाहेर कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं आहे लेक्स अॅझ्युम करू की त्या स्टुडंटला रत्नागिरीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशा स्टुडंटसाठी ऑनलाईन प्रोसेस रिक्वायर्ड नाही आहे अशा स्टुडंटसाठी डायरेक्टली ऑफलाईन प्रोसेस असणार आहे ओके तो ही जी ऑनलाईन प्रोसेस आहे ही ऑनलाईन प्रोसेस फक्त ह्या पाच रिजनला ॲप्लिकेबल आहे आता ह्या पाच रिजनपैकी जिथे कुठे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या रिजनला सिलेक्ट करायचं आहे चला मी असं ॲझ्यूम करतो की मला पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर मी पुणे सिलेक्ट करेन मला नागपूरमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे मी नागपूर सिलेक्ट करेन और एनी ऑफ द रिजन नाव जेव्हा तुम्ही ते रिजन सिलेक्ट कराल रिजन सिलेक्ट केल्यानंतर हे असं एक टॅब ओपन होणार आहे त्या टॅबवर हे ॲडमिशन सेल जे आहे आपलं त्या ॲडमिशन सेलने ऑलरेडी हे व्हिडिओज अवेलेबल करून दिलेले आहेत ठीक आहे थीके? तर तुम्ही हे व्हिडिओ जरी रेफर केले तरी चालू शकतं पण आता जर समजा तुम्ही हा व्हिडिओ ऑलरेडी बघताय आणि हा टिल द एंड जर तुम्ही बघत असाल तर त्यानंतर हे तुम्हाला बघायची गरज नाही आहे सो तुम्ही इथे हे कॅन्सल आऊट करू शकता क्रॉस आऊट करू शकता हे केल्यानंतर तुम्हाला अशी एक स्क्रीन दिसणार आहे ह्या स्क्रीनवरती आपल्याला बघा बऱ्याच साऱ्या गोष्टी दिसत आहेत बऱ्याच सारा कंटेंट आहे त्यापैकी इथे ॲडमिशन शेड्यूल सध्या अजून काही अपडेट नाही आहे सध्या फक्त एकच अपडेट आहे साईटवरती की पार्ट वन ॲडमिशन पार्ट प्रोसेस जी आहे ॲडमिशन प्रोसेसचा जो पार्ट वन आहे तो करंटली चालू झालेला आहे ओके ते सोडल्यास पुढे जो पार्ट टू असणार आहे पार्ट टू म्हणजे काय की कॉलेज सिलेक्शन जे असणार आहे त्याबद्दल सध्या काहीच अपडेट नाही बघू आपण होपफुली पुढच्या एक दोन दिवसामध्ये अपडेट येईल जसं अपडेट येईल त्यानंतर मी नक्कीच त्याबद्दलसुद्धा व्हिडिओ बनवून तो अपलोड करेन ओके okay? नाव आपल्याला काय करायचं तर वी आर सपोज टू क्लिक ऑन धिस स्टुडंट रजिस्ट्रेशन टॅब ओके फर्स्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन आता ज्यावेळेस तुम्ही स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक कराल त्यानंतर हा एक नवीन स्क्रीनवरती नवीन एक टॅब ओपन होईल त्या टॅबवरती तुम्हाला एक बेसिक डिटेल्स अपडेट करायच्या असतील त्याच्यामध्ये जे स्टुडंट रजिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट जो आहे तो फर्स्ट पार्ट आहे ॲप्लिकंट्स टेन्थ स्कूल एरिया टेन्थ स्टँडर्डचा जो स्कूल एरिया आहे तो अपडेट करायचा आहे ओके आता ह्याच्यामध्ये इथे सिन्स मी पुणे सिलेक्ट केलं होतं तर त्यामुळे मला तीन ऑप्शन दिसत आहेत तुम्ही जर मुंबई सिलेक्ट कराल तर त्यानुसार तुम्हाला ऑप्शन दिसतील ठीक आहे तर हे जे तीन ऑप्शन आहेत काय आहेत ऑप्शन तर पहिला ऑप्शन आहे विदिन पी एम सी अँड पी सी एम सी एरिया ओके की जो टेन्थ स्टँडर्ड आपलं कंप्लीट झालेलं आहे ते माझं एक तर पी एम सी पी सी एम सी मध्ये एरियामध्ये असेल किंवा ते पी एम सी पी सी एम सी एरियाच्या बाहेर असेल ओके okay? किंवा ते महाराष्ट्राच्या बाहेर असेल ओके इलेव्हनचं ॲडमिशन जे आहे धिस ॲडमिशन इज ओपन फॉर ऑल द स्टुडंट जे सगळे स्टुडंट्स आहेत मे बी ते महाराष्ट्रामध्ये शिकलेले आहेत पुण्यामध्ये शिकलेले आहेत महाराष्ट्राच्या बाहेर किंवा इंडियाच्या बाहेर जरी शिकलेले असतील टेन स्टँडर्ड कम्प्लीट केलेले असेल त्या सगळ्यांसाठी ही प्रोसेस ओपन आहे सो so, त्यानुसार ह्या तीन पैकी तुम्हाला एक गोष्ट सिलेक्ट करायची असेल ठीक आहे चला मी ॲझ्युम करतो की मी पी एम सीमधून माझं शिक्षण कम्प्लीट झालेलं आहे पी एम सी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधून माझं कम्प्लीट झालेलं आहे तो त्या केसमध्ये मी हे सिलेक्ट केलं त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे नेक्स्ट पॉईंट आहे ॲप्लिकंट स्टेटस आता ॲप्लिकंट स्टेटस काय आहे ऍप्लिकंट स्टेटसमध्ये तीन ऑप्शन आहेत फ्रेशर रिपीटर आणि प्रिव्हियसली पास्ट ओके आता हे काय आहे तर असे स्टुडंट्स ज्यांनी त्यांचं टेन्थ स्टँडर्ड पहिल्यांदाच ह्या वर्षी दिलेलं आहे आणि ते पास झालेले आहेत ठीक आहे की टेन्थ स्टँडर्ड आपण ह्या वर्षीच ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्येच दिलेला आहे आणि आपण पास झालो आहे रिपीटर म्हणजे काय की ज्यांनी ह्या वर्षी सेकंड टाईम एक्झाम दिली होती मे बी लास्ट टाईम एक्झाम दिली असेल और मे बी लास्ट टाईम फॉर्म भरला असेल एक्झाम नसेल दिली जे काही असेल आणि ह्या वर्षी ते सेकंड टाईम त्यांचं टेन्थ स्टँडर्ड जे आहे ते सेकंड टाईम करत आहे तर त्यांच्यासाठी रिपीटर हा ऑप्शन आहे आणि असे स्टुडंट ज्यांनी मे बी दोन हजार तेवीस दोन हजार बावीस ह्याच्या आधी कधीतरी ऑलरेडी पास झालेले आहेत आणि ॲप्लिकेशन ह्या वर्षी करतात म्हणजे दोन हजार चोवीसला त्यांनी ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये दहावीची एक्झाम दिलेली नाही आहे त्याच्या आधी एक्झाम दिली होती तेव्हाच पास झालेले आहेत तर त्यांच्यासाठी प्रिव्हियसली पास हे सिलेक्ट करायचं आहे हे सिलेक्ट झाल्यानंतर त्यानंतर ऑप्शन इथे दिसतोय आपल्याला टेन स्टँडर्ड किंवा त्याच्यासारखी इक्विव्हॅलेंट म्हणजे त्याच्यासारखी एक्झाम कोणत्या बोर्डमधून आपण पास झालेलो आहे एस एस सी म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सी बी एस सी सेंट्रल बोर्ड आय सी एस सी आय बी इंटरनॅशनल बोर्ड आय जी सी एस सी एन आय ओ एस ओपन स्कूलिंग असेल किंवा अजून कोणतंही बोर्ड असेल तर त्यापैकी यू आर सपोज टू सिलेक्ट एनी ऑफ दिस जे कोणतं तुमचं 10th स्टँडर्डचं बोर्ड असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे हे झालं हा झाला पार्ट की त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला इथे दिसेल त्याच स्टॅबमध्ये त्याच्याच मध्ये तुम्हाला खाली स्क्रोल करत जायचं आहे देन दिसणार आहे टेन स्टँडर्डबद्दलच्या डिटेल्स इथे तुम्हाला जो टेन स्टँडर्डचा सीट नंबर आहे तो सीट नंबर फिलअप करायचा असणार आहे ठीक आहे आता हा जो सीट नंबर आहे त्यासाठी समजा एखाद्या स्टुडंटने स्टेट बोर्डमधून जर कम्प्लीट केलेला आहे तर त्या केसमध्ये जो सीट नंबर असेल तो तुमच्या जे काही ॲडमिशन ॲडमि अडमी, सॉरी ॲडमिट कार्ड जे होतं एक्झामचं ॲडमिट कार्ड होतं त्याच्यावरती किंवा टेन स्टँडर्डच्या रिझल्टवरती तुम्हाला मिळणार आहे तर तो व्हॅलिड करना CBSC तेंच, सीट नंबर एंटर करणं रिक्वायर असेल आता सी बी एसई आहे किंवा एनी ऑफ द अदर बोर्ड तर त्यांच्यासाठी हा सीट नंबर बऱ्याचदा एक्झिस्ट करत नाही तो अशा स्टुडंट्सनी त्यांचा रोल नंबर जरी मेन्शन केला तरी चालू शकतं ओके ॲज आय सेड स्टेट बोर्ड जर आहे तर स्टेट बोर्डसाठी त्यांचा जो काही स्टुडंट आयडी सीट नंबर आहे तो त्यांनी एंटर करणं रिक्वायर्ड असेल बाकीच्या बोर्डसाठी दे कॅन एंटर देअर रोल नंबर देन मंथ ऑफ एक्झामिनेशन जे आहे तर मंथ ऑफ एक्झॅमिनेशनमध्ये इथे जेव्हा तुम्ही सिलेक्ट कराल तर सिलेक्टमध्ये तुम्हाला सीरीज दिसेल जानेवारी फेब्रुवारी वगैरे सगळे महिने दिसतील तर आत्ता जे ह्या वर्षी पास होत आहेत यू कॅन एंटर फेब फेब्रुवारी असेल किंवा मार्च असेल तुम्ही एंटर करू शकताय इयर ऑफ एक्झामिनेशन जर वरती फ्रेशर सिलेक्ट केलं असेल तर त्या केसमध्ये इयर ऑफ एक्झामिनेशन एकच दिसेल ट्वेंटी ट्वेंटी फोर ओके पण समजा आपण प्रिव्हियसली पास आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील त्यानंतर यू आर सपोज टू एंटर युअर ॲप नेम स्टुडंटचं जे काही नाव आहे फुल नेम इथे प्रिफरेबली तुम्हाला एंटर करायचं आहे ओके कम्प्लीट नेम एंटर करायचं असेल ते झाल्यानंतर काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्याला फिलअप करायचे आहेत कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये फर्स्ट मोबाईल नंबर जो कंपल्सरी आहे तुम्ही बघू शकता इथे रेड कलरचा स्टारमार्क केलेला आहे विच मीन्स ते कंपल्सरी तुम्हाला फिल अप करायचं आहे व्हेरी इम्पॉर्टंट थिंग हा जो मोबाईल नंबर तुम्ही एंटर करणार आहात त्या मोबाईल नंबरवरतीच तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येऊन जाईल आफ्टर रजिस्ट्रेशन प्रोसेस त्यानंतर इथे ईमेल आय डी इफ अवेलेबल कंपल्सरी नाही आहे तुम्ही इथे एंटर केला तरी चालेल नाही केला तरी चालणार आहे त्यानंतर एक सिक्युरिटी क्वेश्चन म्हणून ऑप्शन आहे लेटर ऑन जाऊन समजा आपण आपला पासवर्ड विसरलो तर त्या केसमध्ये तो रिकवर करण्यासाठी हा एक सिक्युरिटी क्वेश्चन हा ऑप्शन असतो जो अवेलेबल असेल त्याच्यामध्ये काही ऑप्शन आहेत फेवरेट स्पोर्ट्स असेल फेवरेट टीचर असेल तर जे काही आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्याचा आन्सर इथे टाईप करू शकता आणि यू कॅन रिमेंबर दॅट ओके त्यानंतर यू आर सपोज टू एंटर अ पासवर्ड हा जो काही पासवर्ड आहे हा तुम्हाला जनरेट करायचा आहे ठीक आहे सो so, तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार एक इथे नवीन पासवर्ड जनरेट करू शकताय ठीक आहे ह्याला इथे काही असे रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तो पासवर्ड एंटर करू शकता एक रिक्वायरमेंट असेल की मिनिमम आठ एट डिजिटचा तो पासवर्ड असला पाहिजे त्यानंतर एंटर कॅपच्या ॲज इन हे जे दिलेलं आहे इथे ते प्रत्येक वेळेस वेगळं असेल तुम्हाला दिसेल तुमच्या स्क्रीनवरती तर ते इथे एंटर करायचं असेल हे एंटर केलं देन यू आर सपोज टू क्लिक ऑन रजिस्टर ज्या मुमेंटला तुम्ही रजिस्टरला क्लिक कराल त्यानंतर हे अशी नवीन स्क्रीन ओपन होईल ज्याच्यामध्ये आता बघा इथे मी एंटर करताना डेमो असं माझं नाव मेन्शन केलं होतं म्हणून इथे दिसतंय डिअर डेमो तसं तुम्ही तुमचं नाव टाकाल तर तुमचं नाव येईल यू हॅव रजिस्टर्ड सक्सेसफुली आणि युअर ॲप्लिकेशन फॉर्म नंबर ऑर लॉग इन आय डी हा लॉग इन आय डी इम्पॉर्टंट आहे हा लॉग इन आय डी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ॲडमिशन कम्प्लीट होईपर्यंत ठीक आहे तर पाठ वेगळे नाही केला तरी चालेल हा कुठेतरी सेंड करून ठेवा लिहून ठेवा पण सेव्ह करून ठेवा ठीक आहे तर लॉग इन आय डी आपल्याला नंतर परत लागणार आहे सो हा नक्की सेव्ह करून ठेवा प्लस तुम्ही रजिस्टर केल्यानंतर जो मी मगाशी सांगितला होता मोबाईल नंबर तर मोबाईल नंबरवरती एक टेक्स्ट आला असेल ज्याच्यामध्ये तुम्ही एंटर केलेला लॉग इन आय डी आणि तुमचा पासवर्ड हे दोन्ही तुम्हाला तिथे मिळणारच आहे सो ते जरी सेव्ह केलं तरी होऊन जाईल काम ठीक आहे आता हे झालं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर वी आर सपोज टू क्लिक ऑन धिस प्रोसीड टू लॉग इन लॉग इनला आता प्रोसीड करायचं आहे लॉग इन पेजवरती तुम्ही याल तर लॉग इन पेजला हे असं टॅब ओपन झालेला दिसेल लॉग इन मध्ये तुम्हाला इथे दिसतंय फर्स्ट लॉग इन आय डी एंटर करायचा आहे जो कोणता लॉग इन आय होता है इथे पी ने आता बघा पी एन प्रत्येकाचा प्रत्येकाचं असणं रिक्वायर्ड नाही पी एन कोणासाठी आहे पीएन एन स्टँड फॉर पुणे ओके okay? तसं मुंबई असेल तर त्यानुसार एम ने स्टार्ट होणार असेल नागपूर असेल तर एन ने स्टार्ट होणार असेल तर रिजन नुसार ती व्हॅल्यू असणार आहे इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्हाला पुण्यामध्ये अप्लाय करायचं आहे तर पी एन आलं पाहिजे मुंबईमध्ये अप्लाय करायचं आहे तर त्यानुसार एम ने स्टार्ट झालं पाहिजे ओके okay? तर लॉग इन आय डी जो काही पासवर्ड तुम्ही तुमच्या चॉईसने ठेवला होता तो लॉ पासवर्ड आणि हा जो काही इथे कॅप्चा आहे तो एंटर केला case, की यू आर सपोज टू लॉग इन इन केस नंतर जाऊन तुम्ही लॉग इन आय डी किंवा पासवर्ड विसरलात तर त्या केसमध्ये इथे ऑप्शन दिलेला आहे हॅव्हिंग ट्रबल लॉग इन इन सो त्याला क्लिक करून तुम्ही तो रिसेट करू शकता आय फाईन करू शकता ओके बट प्रिफरेबली हा सेव्ह करून ठेवा डू नॉट वेस्ट युअर टाईम की परत परत तो तुम्ही रिसेट करत बसताय ओके okay? एकदा आपण लॉग इन केलं लॉग इनवरती क्लिक केलं की हे असं एक पेज ओपन होणार आहे आता हे जे पेज दिसतंय तुम्हाला ह्या पेजमध्ये इथे एक सर्टन डिसेल लॉग इन आय डी आहे ॲप टाइप टाईप ॲप्लिकंट आहे यूजर नेम तुम्हाला दिसेल त्यानंतर आय पी ॲड्रेस जे काही तुम्ही जिथून कुठून यूज करताय त्यानुसार असेल लॉग इन टाईम वगैरे आहे राईट आणि त्यानंतर बघा हे से इम्पॉर्टंट नाही इम्पॉर्टंट पार्ट हा इथे आहे की ॲप्लिकेशन फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म मला आत्ता दिसतो आहे इनकम्प्लीट का इनकम्प्लीट आहे कारण मी आत्ता फक्त रजिस्ट्रेशन केले ओके के आता रजिस्ट्रेशन केलं आहे आता आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट करायचा आहे आता ह्याच्यामध्ये इथे दिसत असेल ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन तर अशा मल्टिपल स्टेप्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वड आहेत त्या एक एक स्टेप्स आपल्याला कम्प्लीट करत जायचं आहे ओके okay? ह्या सर्व स्टेप्स आपण कम्प्लीट केल्या ॲडमिशनची फी पे केली की त्यानंतर इथे आपल्याला इनकम्प्लीटच्याऐवजी कम्प्लीट हा असं दिसून येईल ओके सो स्टेप okay? so, बाय स्टेप बघत जाऊ आता काय आहे तर पहिलं आहे रजिस्ट्रेशन डिटेल्स जे आपण ऑलरेडी केलेलं आहे सो मी रजिस्ट्रेशन डिटेल्सला जर क्लिक केलं इफ आय क्लिक ऑन रजिस्ट्रेशन डिटेल्स तर मला जे काही मी रजिस्ट्रेशनच्या वेळेस फिलअप केलं होतं जसं की मी इथे पी फिलअप केलं होतं विदिन पी एम सी पी सी एम सी फ्रेशर सीबीएसई मी हे जस्ट सिलेक्ट केलं होतं रँडमली सिलेक्ट केलं होतं जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी सो so, हे दिसतंय त्यानंतर सीट नंबर जो काही एंटर केलेला असेल एक्झाम मंथ ऑफ एक्झाम इयर ऑफ एक्झामिनेशन नेम हे सगळं दिसणार आहे हे सगळं दिसलं की यू आर सपोज टू क्लिक ऑन सेव्ह अँड नेक्स्ट ओके okay? इथे रिक्वायरमेंटनुसार सुद्धा करता येतात बट गरज नाही आहे आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस जे काही ॲक्च्युअलमध्ये रिक्वायर्ड आहे तेच फिलअप केलेलं असेल तो यू कॅन क्लिक ऑन सेवन अँड नेक्स्ट सेव्हन नेक्स्ट झालं की त्यानंतर आपल्याला नेक्स्ट टॅब ओपन होणार आहे विच इज पर्सनल डिटेल्स ओके आता पर्सनल डिटेल्स फिलअप होताना दिसता दिसताना पर्सनल डिटेल्समध्ये इथे एक मेसेज येतोय की इफ यू वॉन्ट टू ॲप्लाय फॉर इन हाऊस कोटा आता बरेच जण होतात इन हाऊस कोटा म्हणजे काय तर इन हाऊस कोटाचं एक्झाम्पल देतो की तुम्ही लेट्स ए करू की एक्स वाय झेड अशा स्कूलमध्ये तुम्ही होतात तुमचं जे स्कूल आहे तुम्ही टेन्थ स्टँडर्ड कम्प्लीट करताना त्याचं नाव आहे लेट्स एक्स वाय झेड आता त्या स्कूलचंच कंटिन्युएशन हे इलेवन स्टॅ ट्वेल्थमध्ये पण होतं आहे त्या स्कूलमध्येच इलेवन ट्वेल्थ स्टँडर्ड पण आहे आणि तुम्हाला तुमचं तुम्हा ॲडमिशन जे आहे ते त्याच ठिकाणी घ्यायचं आहे जे कोणतं स्कूल होतं त्या स्कूलमध्येच तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं जर तुम्हाला ही रिक्वायरमेंट असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं तर एक स्कूलचा इंडेक्स नंबर असतो और एक डी आय एस ई कोड असतो एसई कोड असतो तो जो काही कोड असेल तर तो कोड तुम्हाला एंटर करायचा असेल आता हा कोड कुठून मिळेल तर हा कोड नेटवर इंटरनेटवर सुद्धा मिळून जाऊ शकतो गुगल केलं तरी मिळणार आहे पण गुगल ऐवजी तुम्ही तुमच्या त्या स्कूलला कॉन्टॅक्ट करू शकता फॉर धिस कोड तर ते तुम्हाला प्रोवाइड करतील नाऊ आय विल क्लिक ऑन धिस ओके पार्ट ओकेला क्लिक केलं की त्यानंतर इथे दिसतंय आपल्याला नेम ऑफ ॲप्लिकंट जे काही आपण एंटर केलेलं असणार आहे ते दिसेल त्यानंतर नेक्स्ट पॉईंट असणार आहे नेम ॲप्लिकंट्स मदर नेम मदर नेम तुम्ही एंटर कराल जे काही जेंडर आहे ते डेट ऑफ बर्थ स्वतःबद्दलच्या ह्या डे बेसिक डिटेल्स आहेत त्या एंटर करायचे आहेत त्यानंतर इथे एंटर करायचं असेल नेम ऑफ स्कूल ओके जे कोणतं तुमचं स्कूल आहे ते एंटर करायचं करा आहे आणि आय सेड की समजा तुम्हाला इन हाऊस कोटामध्ये म्हणजे त्याच स्कूलच्या कॉलेजमध्ये इलेवन ट्वेल्थसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तर हे करेक्ट फिलअप करणं रिक्वायर्ड आहे समजा तुम्हाला असं काही इन हाऊस ॲडमिशन नको आहे की तुम्ही स्कूल स्कुलिंग केलं होतं एक्स वाय झेडमध्ये आणि आता तुम्हाला इलेवन ट्वेल्थ बी म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी प्लेसला करायचं आहे मग त्या केसमध्ये तुम्ही हे ब्लँक जरी ठेवलं काहीच भरलं नाही तरी चालू शकतं कारण इथे बघा इथे बघू शकता तुम्ही स्टार मार्क केलेला नाही आहे सो त्यामुळे ते ब्लँक ठेवून सुद्धा तुम्ही प्रोसीड करू शकताय नाव यू कॅन क्लिक ऑन सेवन नेक्स्ट सेवन नेक्स्ट केलं की नेक्स्ट टॅब ओपन होणार आहे विच इज अबाउट ॲड्रेस ओके सो तुमचा जो काही जिथे कुठे तुम्ही राहता तो ॲड्रेस मेन्शन करायचा आहे पिनकोड मेन्शन करायचा आहे स्टेट महाराष्ट्र और आउटसाइड महाराष्ट्र जिथे कुठे तुम्ही राहत असाल त्याबद्दलच्या डिटेल्स ज्या आहेत त्या तुम्हाला फिलअप करायच्या असतील हे फिलअप झाल्यानंतर अगेन यू कॅन सी मोबाईल नंबर फ वन जो काही तुमचा फर्स्ट मोबाईल नंबर असणार आहे तर तो पहिला तिथे येऊन जाईल ठीक आहे त्यानंतर इथे सेकंड मोबाईल नंबर कंपल्सरी नाही आहे सो भरला तरी चालेल नाही भरला तरी चालेल लँडलाईन फोन नंबर कंपल्सरी नाही आहे भरला चालणार आहे नाही एंटर केला तरी चालू शकतं ओके okay? हे सगळं फिलअप झालं की त्यानंतर यू आर सपोज टू क्लिक ऑन सेवन नेक्स्ट देन तुम्ही ह्या नेक्स्ट टॅबवरती येणार आहात जो आहे कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स आता इथे बड्याना डाउट्स असतील ह्याच्या आधीपर्यंतचा जो पार्ट होता तो इझी होता इथून पुढे बऱ्याच साऱ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये पहिलं तर आहे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन कॅटेगरी रिझर्वेशन कॅटेगरी जर तुम्ही कोणत्याही सेक्शनमध्ये येत असाल आता जर मी इथे सिलेक्टला इथे क्लिक केलं इथे जर क्लिक केलं तर मी बघा इथे हा टॅब ओपन करून ठेवलेला आहे सो इथे तुम्हाला दिसेल वेगवेगळे ऑप्शन आहेत एस सी एस टी व्ही जी विज ए एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी एस बी सी ए सी बी सी डब्ल्यू एस अँड जनरल ओपन सो ह्यापैकी ज्या कोणत्या सेक्शनमध्ये तुम्ही फिट इन होत असाल यू आर सपोज टू क्लिक दॅट ओके आता जर एखाद्याने जनरल ऑर ओपन सिलेक्ट केलं तर हा जो क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन हा त्यांना दिसणार नाहीये बट बाकी जर कोणत्याही कॅट रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये आपण फिट इन होत असू त्या केसमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल आणि हा क्वेश्चन कंपल्सरी दिसेल काय असणार आहे तर डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट इशूड बाय ऑथॉरिटी uh, जे काही ज्या कोणत्या तुम्ही प्लेसला राहता तर त्या प्लेसमधून तुम्हाला ते uh, कास्ट सर्टिफिकेट मिळालेला आहे की नाही आहे आता इथे जर तुम्ही येस क्लिक केलं त्या केसमध्ये जर तुम्ही येस क्लिक करताय त्या केसमध्ये तुम्हाला ते वैलिड सर्टिफिकेट देणं रिक्वायर असेल बघा इथे नोट पण uh, मी मेन्शन केली आहे की ॲज समजा मी इथे नो क्लिक करतोय बघा ही नोट त्यांच्यासाठी आहे नो ॲज यू डोंट हॅव कास्ट सर्टिफिकेट युअर कॅटेगरी फॉर ॲडमिशन विल बी कन्सिडर्ड ॲज जनरल सो जर एखाद्याकडे हे सर्टिफिकेट नसेल तर ती कॅटेगरी काय कन्सिडर केली जाणार आहे जनरल ओके आणि जर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट आहे तर त्या केसमध्ये ते वॅलिड सर्टिफिकेट अपलोड करणं सुद्धा रिक्वायर्ड असणार आहे ओके सो येस ऑर नो ते तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हा तुम्हाला ते फिलअप करायचं असेल ठीक आहे प्लस बघा इथे अजून एक मी मेन्शन केलेलं आहे हे मी थोडंसं झूम करून दाखवतो आता समजा मी बघा इथे सिलेक्ट म्हणजे जस्ट तो मेसेजसाठी मी सिलेक्ट केलं होतं ओबीसी तर ॲज यू हैव सिलेक्टेड ओबीसी टू अवेल द बेनिफिट्स ऑफ धिस कॅटेगरी यू नीड टू सबमिट अ वॅलिड नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट ठीक आहे तो हे जे सर्टिफिकेट आहेत ते कंपल्सरी असतात डायरेक्ट रिझर्वेशन मिळत नाही तर तुम्हाला ते प्रॉपर वैलिड सर्टिफिकेट्स दाखवणं अपलोड करणं रिक्वायर्ड असेल आता जर एखाद्याकडे एन सी एल सर्टिफिकेट नसेल हे जनरली ओबीसीसाठी ॲप्लिकेबल असतं सो so, जर एन सी एल सर्टिफिकेट नसेल तर त्या केसमध्ये यू कॅन गिव्ह सेल्फ डिक्लेरेशन सेल्फ डिक्लेरेशन काय द्यायचं आहे की आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे पण ज्यावेळेस माझं ॲडमिशन होईल त्यावेळेस मी ते अपलोड करू शकतोय और त्यावेळेस मी ते जे कोणतं ज्युनियर कॉलेज असेल त्या ज्युनियर कॉलेजमध्ये देऊ शकतोय समजा ते मला देता नाही आलं इथे व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इफ यू फेल टू सबमिट देन ॲडमिशन विल बी डिनाईड ऑर कॅन्सल ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं सो जर ते तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तुम्ही त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये जर बसत असाल त्याच केसमध्ये तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे आणि मग त्यानुसार आ, येस ऑर नो तुम्ही केलं की के त्यानुसार परत तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतील की एक कॅटेगरी सिलेक्ट द कॅटेगरी आणि सिलेक्ट कॅटेगरी फॉर ॲडमिशन म्हणजे काय की असं एखादा स्टुडंट आहे की मे बी ॲज्युम करू की त्याची कॅटेगरी आहे लेट्स ए ओबीसी पण त्याला ॲडमिशन घेताना त्याला ओबीसी मधून नाही त्याला जनरलमधून ॲडमिशन घ्यायचं आहे हा एक ऑप्शन अवेलेबल आहे ओके सो रिक्वायरमेंटनुसार एक तर ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करताय त्या कॅटेगरीमधून किंवा ऑर जनरलमधून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता सो त्यानुसार यू आर सपोज टू सिलेक्ट हिअर देन देर आर सम अदर रिझर्वेशन डिटेल्स काय काय असणार आहे तर आता बघा इथे इथून पुढे जे काही रिझर्वेशन डिटेल्स आहेत तर ह्या डिटेल्ससाठी अगेन जर तुम्ही कोणत्याही केसमध्ये येस yes, हा ऑप्शन सिलेक्ट केला तर यू आर सपोज टू शो व्हॅलिड सर्टिफिकेट ओके okay? सो so, जर हँडिकॅप सेक्शनमध्ये येस yes, केलं तर त्याचं सर्टिफिकेट देणं रिक्वायर्ड असेल सो येस नो जे काही असेल सिलेक्ट करू शकता अत्विक एरियामध्ये जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर त्या केसमध्ये येस नो अगेन जर तुम्ही करता एज आय सेड इफ यू बिलॉंग टू एनी ऑफ धिस रिझर्वेशन पार्ट त्या केसमध्ये यू आर सपोज टू गिव वॅलिड सर्टिफिकेट ओके सो हे दोन झाले नेक्स्ट आहे हॅज ॲप्लिकेंट पेरेंट्स ट्रान्सफर टू ऑनलाईन प्रोसेस एरिया म्हणजे काय की असं ऍझ्युम करू की एखाद्याला पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि पुण्यामध्ये ॲडमिशन घेताना टे टेन स्टँडर्डपर्यंत ते, ते कुठेतरी दुसऱ्या एरियामध्ये राहत होते आणि आता त्यांचं शिफ्टिंग ट्रान्सफर झालेलं आहे आणि ही मेनली गव्हर्नमेंट सर्वंट्सना ॲप्लिकेबल असतं सो so, जर ट्रान्सफर वगैरे झालं असेल देन यू कॅन सिलेक्ट येस ऑर नो नेक्स्ट फ्रीडम फायटर आहे त्या केसमध्ये आधी तुमचे आजोबा वगैरे जर आर्मीमध्ये वगैरे असतील किंवा पेरेंट्सपैकी कोणी जर सर्व्हिसमन किंवा एक्स सर्व्हिसमन सर्व्हिसमन एक्स सर्व्हिसमन म्हणजे आर्मी कारण बरेच जण इथे सर्व्हिस म्हणजे हा माझे बाबा सर्व्हिस करतायत जॉब करतायत म्हणून सर्व्हिसमन का तर असं नाही आहे ते आर्मीमध्ये जर कोणी असेल तर त्यासाठी तुम्हाला ते येस ऑर नो सिलेक्ट करायचं असणार आहे ओके okay? देन त्यानंतर इफ यू क्लिक ऑन स्पोर्ट्स कॅटेगरी तर नॅशनल लेवलला जर आपण गेलेलो आहे तर त्या केसमध्ये येस ऑर नो अगेन विथ अ व्हॅलिड सर्टिफिकेट अँड इफ यू आर फॉलिंग अंडर द कॅटेगरी ऑफ ऑर्फन येस ऑन नो जे काही असेल तर ह्यापैकी तुम्हाला रिझर्वेशन डिटेल्स फिल अप करायच्या असतील रिक्वायरमेंटनुसार येस ऑर नो तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तर ॲडमिशन अंडर टेक्निकल रिझर्वेशन की टेन स्टँडर्डला बऱ्याच जणांचा बघा टेन स्टँडर्डमध्ये काही टेक्निकल सब्जेक्ट्स असतात ओके okay? so, ते सो जर त्या टेक्निकल सब्जेक्टमध्ये तुम्ही असाल तर त्या केसमध्ये यू आर सपोज टू क्लिक येस ऑर एल्स नो आता बरेच जणांना डाऊट असेल की मला टेक्निकल सब्जेक्ट आहे की नाही हे माहीत नाहीये हे कुठून समजेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट अगेन युअर स्कूल ज्या कोणत्या शाळेमधून तुमचं टेन्थ स्टँडर्ड झालेला आहे तुम्ही त्यांना विचारू शकता की जे काही माझे सब्जेक्ट होते ते ह्या कॅटेगरीच्या अंडर इन होतात की नाही होत ओके सो तिथे येस ऑन नो सिलेक्ट करायचे अगेन मायनॉरिटी हा एक कोटा आहे त्याच्यामध्ये येस ऑन नो जे काही असेल यू कॅन सिलेक्ट दॅट अँड लास्टली द इन हाऊस कोटा तो सिलेक्ट करायचा असेल आता बघा मी वरती जेव्हा मी हे स्टेप बाय स्टेप म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी एक मी डेमो फॉर्म भरला आहे तर तो मी भरत असताना वरती मी जो इंडेक्स नंबर होता स्कूल इंडेक्स नंबर किंवा युडीआय नंब एस सी नंबर होता तर हा मी फिलअप नव्हता केला आणि सिन्स तो फिलअप नव्हता गेला इथे बघू शकता तुम्ही ऑटोमॅटिकली नो आलेला आहे मी इथे येस क्लिक करूच नाही शकत ठीक आहे सो त्यामुळे जर तुम्हाला एक व्हॅलिड जर इन इनहाऊसने ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला हा करेक्ट नंबर फिलअप करणं रिक्वायर्ड असेल ओके हे झालं सगळं करून की यु आर सपोज टू क्लिक ऑन सेवन नेक्स्ट सेवन नेक्स्ट केलं की नेक्स्ट तुम्ही जाल क्वालिफिकेशन डिटेल्सला ओके okay, आता हा जो क्वालिफिकेशन डिटेल्स सेक्शन आहे तो जे स्टेट बोर्डचे स्टुडंट्स आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्डचे त्यांना कदाचित हा दिसणार नाहीये का दिसणार नाहीये तर त्या स्टुडंटसाठी हा जो काही पेज आहे हा ऑटोमॅटिकली फिलअप होऊन जातो ठीक आहे कारण ते स्टेट बोर्ड कनेक्टेड आहे सो ते ऑटोमॅटिकली फिलअप होतं बट मी सिलेक्ट करताना वरती सी बी एस सी केलं होतं तर मला हा टॅब आता दिसतोय ओके काय करायचं आहे ह्याच्यामध्ये पासिंग स्टेटस युआर सपोज टू मेन्शन पास पास झालं असेल तरच आपण इलेव्हतला ऍडमिशन घेऊ शकतोय देन इंग्लिश पास झाला सायन्स पास झालं नाही जे काही असेल ते थे क्लिक करायचे त्यानंतर इथे जेव्हा आपण क्लिक करू कॅल्क्युलेट ॲव्हरेज मार्क्सला आता हे कोणासाठी अगेन ॲज आई सेड दिस इज फॉर सी बी एस सी सी एस सी कॉर ऑर ऑर एनी अदर बोर्ड जर तुम्ही स्टेट बोर्डमध्ये आहात एस एस सीमध्ये आहात तर तुम्हाला हे करायची गरज नाही हे ऑटोमॅटिकली होईल पण तुम्ही एस एस सीला नाही आहात तर त्या केसमध्ये तुम्हाला हे फिलअप करायचं असेल थे जेव्हा मी कॅल्क्युलेट ॲव्हरेज मार्क करेन तेव्हा तुम्हाला इथे लास्टला हे असं एक नवीन टॅब ओपन होईल छोटासा त्या टॅबमध्ये यु आर सपोज टू एंटर द सब्जेक्ट जे कोणते सब्जेक्ट असतील आणि त्या सब्जेक्टमध्ये मिळालेले मार्क्स हे एंटर करायचे आहेत हे एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे बघा आता समजा एक दोन तीन चार पाच मी पाचच सब्जेक्ट सिलेक्ट केले तर मला हे एवढंच दिसणार आहे समजा मी सहावा सब्जेक्ट सिलेक्ट केला तर त्या केसमध्ये इथे दोन ऑप्शन दिसतात दोन ऑप्शन कोणते दिसतात तर एक दिसणार okay? आहे तुम्हाला मार्क्स आउट ऑफ फाईव्ह सब्जेक्ट आणि मार्क्स आउट ऑफ ऑल सब्जेक्ट ओके तर मग त्यापैकी ज्याचे जास्त पर्सेंट आहेत ते तुम्ही सिलेक्ट करू शकता ठीक आहे तो इथून मार्क्स वगैरे सिलेक्ट करायचे मार्क्स वगैरे एंटर करून झाले इंग्लिशचे मार्क्स असतील ते एंटर करा बाकीचे मार्क्स एंटर केले की यू आर सपोज टू क्लिक ऑन सेवन नेक्स्ट सेवन नेक्स्ट केलं की नेक्स्ट पेज ओपन होईल विच इज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिटेल्स ओके okay, आता हे डिटेल्स फिलअप करताना इथे तुम्हाला एक गायडन्स सेंटर एन सिलेक्ट करायचं आहे हे जे गायडन्स सेंटर आहे बघा जेव्हा मी all ला करें, माला इथे ऑलला सिलेक्ट करेन तेव्हा मला इथे हे असे रिजन दिसत आहेत सिन्स मी पुणे केलं होतं तर पुण्यामधले हे रिजन दिसत आहेत सो so, तुम्ही जिथे कुठे असाल तुम्हाला तिथले रिजन दिसतील त्यानुसार यू आर सपोज टू क्लिक द नियरेस्ट वन जे तुमच्या घरापासून जवळ आहे ते तुम्ही सिलेक्ट करा ठीक आहे ते सिलेक्ट केलं की त्यानंतर तुम्हाला इथून स्कूल सिलेक्ट करायचं असेल ओके okay. आता हे जे स्कूल आहे बरेच जण इथे कन्फ्यूज होतात कन्फ्यूज होतात की नाही मला तर ॲडमिशन एक एक्स वाय झेड कॉ कॉलेजमध्ये घ्यायचं आहे पण ते तर ह्या लिस्टमध्ये दिसतच नाहीये तर बघा हे जे आहे हे काय आहे हे गायडन्स सेंटर आहे ठीक आहे और व्हेरिफिकेशन सेंटर आहे की तुम्हाला इलेवन ॲडमिशनमध्ये कुठेही काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्या पर्टिक्युलर सेंटरला कॉन्टॅक्ट करू शकताय तर त्यानुसार इथून रिजन इथून कॉलेज सिलेक्ट करा आणि देन क्लिक ऑन सेवन नेक्स्ट ओके जे कोणत्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय इलेवन साठी जिथे ऍडमिशन घ्यायचंय तर ते कॉलेज आणि ह्याचा काही संबंध नाही हा पार्ट वन आहे ते पार्ट टू मध्ये करायचं असतं पार्ट टू अजून स्टार्ट झालेला नाहीये okay? so, ओके सो यू विल क्लिक ऑन दॅट नेक्स्ट पॉईंट असेल अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ठीक आहे तो रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे असतील ते अपलोड करायचे असतील आता बघा हा जो सेक्शन दिसतोय ना हा प्रत्येकासाठी वेगळा असणार आहे ठीक आहे काही जणांसाठी इथे टेनचं मार्कशीट येईल काही जणांसाठी हे पण येणार नाही काही जणांचं टेनचं मार्कशीट ऑटोमॅटिकली ते डिटेक्ट केलं जातं ज्यांना डिटेक्ट नाही होणार तर यू आर सपोज टू अपलोड दॅट सर्टिफिकेट ठीक आहे हे अपलोड करताना पण टाईप बघा इमेज जे जी जे पी जी पी एन जी और पी डी एफ ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करू शकताय बाकी कोणताही फॉर्मॅट चालणार नाही आहे मॅक्झिमम साईज वन एम बी आहे बरेच जण इथे अडकून जातात की मी खूप ट्राय केलं अपलोडच होत नाही अरे का अपलोड होत नाही कारण साईज बघ टाईप बघ फाईलचा टाईप हा असा असला पाहिजे ठीक आहे साईज एक एम बी पर्यंत असली पाहिजे आणि मग ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तुम्ही कोणत्याही टाईपचं रिझर्वेशन जर सिलेक्ट केलं असेल तर त्या केसमध्ये यू आर सपोज टू अपलोड दॅट रिझर्वेशन रिलेटेड सर्टिफिकेट्स ओके आणि हे फिलअप करत असताना आता बघा मी इथे वरती रिझर्वेशन कोणतंही सिलेक्ट नव्हतं केलं सगळ्याला नो केलं होतं त्यामुळे मला इथे कोणतं अजून डॉक्युमेंट दिसत नाही आहे बट जर मी रिझर्वेशन सिलेक्ट केलं त्या केसमध्ये आय नीड टू अपलोड द अंडरटेकिंग हे अंडरटेकिंग काय असतं तर अंडरटेकिंगमध्ये असं मेन्शन असणार आहे की तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करत आहात ते डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहेत ओके बघा यू कॅन इथे मेन्शन घ्या यू कॅन अपलोड ऑल द डॉक्युमेंट्स नाव अँड इफ यू आर अनेबल टू अपलोड आत्ता ते पॉसिबल नाही आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला अंडरटेकिंगमध्ये ते मेन्शन आहे की आत्ता मी डॉक्युमेंट्स अपलोड करत नाहीये मी नंतर ते प्रोव्हाइड करेन बट इथे इम्पॉर्टंट इं, गोष्ट आहे हे जे काही डॉक्युमेंट तुम्ही सबमिट करताय तर ते ओरिजिनल कॉपीज असल्या पाहिजेत डॉक्युमेंटच्या आणि जर तुम्ही ते चुकीचं अपलोड केलं असेल किंवा तुम्हाला जेव्हा ॲडमिशन फायनल ॲडमिशन घ्यायचं आहे तेव्हा ते जर डॉक्युमेंट देता आले तर त्या केसमध्ये ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं ओके तो रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला ते डॉक्युमेंट भरायचे आता बरेच जण म्हणते सर अंडरटेकिंग कुठून आणू हाताने लिहून काढू का तर अजिबात नाही इथेच हाय हे जसं दिसतंय बघा मला वन दिसतंय तर त्याच्या खाली अंडरटेकिंगचा ऑप्शन असेल ओके जर मी वरती रिझर्वेशन सिलेक्ट केलं असतं तर तो दिसला असता बट आता समोर मी केला नाही तर जर ते केलं असेल तर अंडरटेकिंगसाठी इथे ऑप्शन एक दिसेल तुम्हाला क्लिक हिअर टू डाउनलोड तर त्याच्यावरती क्लिक करा तो डाउनलोड होऊन जाईल त्याची प्रिंट करा तो अप भरून घ्या फॉर्म आणि मग स्कॅन करून यू कॅन अपलोड ओके हे झालं की त्यानंतर तुम्हाला दिसेल पे ॲडमिशन प्रोसेस फी ओके सो so, वन ट्वेंटी फाय रुपीज ॲडमिशन प्रोसेस फी असणार आहे जी तुम्हाला ऑनलाईन मोडनेच भरायची आहे ऑनलाईन मोडमध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग युपीआय विचेवरीच पॉसिबल जे कोणतं तुम्हाला पॉसिबल आहे ते तुम्ही करू शकता पेमेंट केलं आपण ठीक आहे पेमेंट केल्यानंतर बऱ्याचदा असं होऊ शकतं की तुमच्याकडून अकाउंटमधून तर पैसे गेले पण इथे तुम्हाला दिसतंय की अरे परत एकदा पैसे भरा मग काही दोनदा भरायचे तीनदा भरायचे का आता अजिबात नाही बघा जर असं झालं की तुम्ही पैसे भरलेत तुमच्या अकाउंटमधून ते डिडक्ट झालेले आहेत आणि तुम्हाला इथे असं दिसतंय की तुमचे पैसे इथे आलेले नाही आहेत तर त्या केसमध्ये वेट फॉर सम टाईम एक अर्ध्या पाऊण तासाने परत एकदा चेक करा तर तुम्हाला हे इथे दिसेलच ओके असं होणार नाही की नाही दिसत आहे इन केस नाही दिसलं इन केस नाही दिसलं तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मी तुमचं ते प्रोसेस करून देईन ऑल राईट हे झालं की त्यानंतर यू आर सपोज टू क्लिक ऑन लॉक ॲप्लिकेशन फॉर्म प्रोसेस वगैरे कम्प्लीट झाली आता ठीक आहे प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही जर मेन डॅशबोर्डला गेलात ठीक आहे परत एकदा मेन डॅशबोर्डला जर गेलात तर तुम्हाला बघा मी पहिल्यांदा दाखवलं होतं तेव्हा इथे इनकम्प्लीट दिसलं होतं आता मला काय दिसतंय तर आता दिसतंय कम्प्लीट अँड नॉट लॉक्ड ओके कम्प्लीट अँड नॉट लॉक्ड अशा केसमध्ये आता आपल्याला काय आहे तर फॉर्म लॉक करायचं आहे एखादा म्हणेल सर नाही मला लॉक नाही करायचं मी लॉक न करता फॉर्म ठेवतो तर काय तर बघा जर तुम्ही फॉर्म लॉक नाही केलात इफ यू डू नॉट लॉक द फॉर्म देन त्या केसमध्ये तुमचा जो फॉर्म आहे त्या व्हेरिफिकेशन सेंटरला जाणारच नाही व्हेरिफिकेशन सेंटरला फॉर्म गेला नाही तर तो, तो व्हेरीफाय होणार नाही राईट सो त्यामुळे आपल्याला हा फॉर्म लॉक करावा लागेल अनलेस अँड अंटील यू लॉक द फॉर्म फॉर्म लॉक केला फॉर्म व्हेरीफाय झाला हे झाल्यानंतरच आपल्याला पार्ट टू भरता येणार आहे आता जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तेव्हा हा पार्ट टू स्टार्ट झालेला नाही आहे पण जसा पार्ट टू स्टार्ट होईल तर त्या पार्ट टूमध्ये एक्झॅक्टली काय करायचं आहे ही मी हे सुद्धा मी तिथे त्याचा एक नवीन व्हिडिओ बनवेन आणि अपलोड करेन ठीक आहे सो आता जे कोणते स्टुडंट्स हे सगळं करून झालेलं असेल कम्प्लीट झाली असेल प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर यू क्लिक ऑन लॉक ॲप्लिकेशन फॉर्म फॉर्म लॉक करा लॉक केलात की इट विल गो फॉर दॅट व्हेरिफिकेशन प्रोसेस आणि तो व्हेरीफाय होऊन जाईल ठीक आहे आता काही जणांसाठी इथे येईल ऑटो व्हेरीफाईड ओके okay. तर मग ते म्हणतील सर मग आम्ही काय केलं काही चुकीचं केलं का, के का चुकी के अरे ऑटो व्हेरीफाईड म्हणजे काय की तुम्ही कोणतेच डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत और तुम्हाला कोणत्याच डॉक्युमेंटचं व्हेरीफिकेशन रिक्वायर्ड नाही आहे सो so, डायरेक्टली तो सबमिट केल्या केल्या व्हेरीफाय होऊन जाईल ठीक आहे पण काही जणांनी कोणते डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील मे बी एखादा स्टुडंट सीबीएससीचा आहे तर रिझल्ट अपलोड केला असेल एखादं रिझर्वेशन आहे तर रिझर्वेशन रिलेटेड काही डॉक्युमेंट अपलोड केलं असेल मग त्या केसमध्ये तो व्हेरिफिकेशन सेंटरला जाईल आणि तिथून तो व्हेरीफाय होणार आहे हा हे जे आहे ते जनरली एक ते दोन दिवसामध्ये होऊन जातं ओके पण समजा ते व्हेरिफिकेशन नाही झालं मग काय करू तर बघा इथे ऑप्शन दिसतोय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस जर ते एक ते दोन दिवसामध्ये व्हेरीफाय नाही झालं तर तुम्ही इथे जायचंय डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन स्टेटसला त्या डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन स्टेटसमध्ये तुम्हाला जर व्हेरीफिकेशन सेंटरला गेलाय आणि काही चुकीचं आहे तर तिथे कमेंट दिसेल की जे काही चुकीचं आहे तर त्यानुसार चेंजेस करायचे समजा तो व्हेरीफिकेशन सेंटरला अजून गेलाच नसेल व्हेरीफायच नसेल झालेला त्या केसमध्ये तुम्हाला जे कोणतं तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटर एंटर केलेलं आहे त्या व्हेरिफिकेशन सेंटरला व्हिजिट करायचं असेल आणि मग तिथून तो व्हेरीफाय करून घ्यायचा असेल राईट सो दॅट्स इट अबाउट द पार्ट वन प्रोसेस फॉर इलेवन्थ सेंट्रलाइज ॲडमिशन इन महाराष्ट्रा स्टेट बोर्ड ओके सो आय होप मी जे काही गोष्टी सांगितल्या त्यामधून तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर झाले असतील सो आता हे जर डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि इथून पुढे तुम्हाला अशाच पुढच्या ज्या पार्ट टू रिगार्डिंग अपडेट आहेत किंवा फर्दर अपडेट्स रिक्वायर्ड असतील तर त्या केसमध्ये यू कॅन सबस्क्राईब द चॅनल अँड यू कॅन ऑल्सो शेअर दिस व्हिडिओज विथ ऑल धोज विच आर इंटरेस्टेड इन टेकिंग ॲडमिशन फॉर इलेवन्थ स्टँडर्ड सो थँक यू फॉर वॉचिंग अँड दॅट्स इट